नमस्कार. आज 16 डिसेंबर 2018, आज रविवार. आज मार्गशीर्ष शुक्ल नवमी अहोरात्र नवमी असेल. आजचा योग व्यतिपात योग असेल. आज चंद्राचं भ्रमण हे मीन राशीच्या उत्तराभाद्रपदा नक्षत्रामध्ये असेल. हा व्यतिपात योग उत्तराभाद्रपदा नक्षत्र आणि रविवार या सर्व गोष्टींचा 12 राशींच्या ग्रहबलावर कशा पद्धतीचा परिणाम होतो या गोष्टीकडे आज आपण पाहूया. मेष राशीच्या व्यक्तींनी आज कुलस्वामींनी दर्शन करावं, स्मरण करावं, पूजन करावं. आजचा शुभ रंग पांढरा आहे. आजचा दिवस मेषराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे, तो दक्षतेच्या दृष्टीनं. मीन राशीच्या उत्तराभाद्रपदा नक्षत्रामध्ये होणारं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला दक्ष राहण्याचे संकेत देतं. बांधकाम व्यावसायिक, कम्युनिटी मार्केट, शेअर्समध्ये ज्या मंडळींची गुंतवणूक आहे अशा मंडळींनी आज विशेष दक्ष राहणं गरजेचं आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींनी ओम श्री मा आदित्याय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पिवळा आहे. चंद्राचं मीन राशीच्या उत्तराभाद्रपदा नक्षत्रामध्ये असलेलं भ्रमण हे तुम्हाला कार्यतत्परता देऊन आर्थिक स्थिरता देऊ शकेल. त्यामुळे आजचं ग्रहमान हे विशेष महत्त्वाचं आहे. महत्त्वाकांक्षी योजना राबवणं, महत्त्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा करणं या सर्व गोष्टींसाठी आजचा दिवस विशेष महत्त्वपूर्ण असेल. नवीन योजना राबवत असताना, तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होत असताना आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभाचं आहे. त्यामुळं आजचा दिवस हा मोठ्या निर्णयांचा दिवस आहे असं आपण म्हणूयात. आज आर्थिक नियोजन उत्तम राहील. प्रवासाशी निगडीत ज्या मंडळींचे व्यवसाय आहेत, म्हणजे टुरिझम बिझनेस असेल किंवा मोटर व्हेकलमध्ये काही ट्रान्सपोर्टेशनमध्ये काही मंडळी असतील, अशा मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूल आहे, नवीन संधी उपलब्ध करून देणार आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज कुलदैवतेचे स्मरण करावे. आजचा शुभ रंग नारंगी आहे. आजचा दिवस मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाकांक्षी दिवस आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय योग्य पद्धतीनं घेणं, नियोजन करणं, नियोजनबद्ध राहणं यासाठी आजचा दिवस तुम्हाला उत्तम साथ देऊ शकतो. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रामध्ये तुमचं असलेलं योगदान आणि तुमच्याकडे असलेलं कौशल्य ह्याचं कौतुक होण्याच्या दृष्टीनं, ह्याला प्रतिष्ठा प्राप्त होण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे अनुकूलता दर्शवतं. त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीनं विशेष महत्त्वाचा असेल. कर्कराशीच्या व्यक्तींनी आज कुलदैवतेच्या मूळ स्थानावर जाऊन दर्शन घ्यावं. तुमची जी कुलदैवता आहे त्या कुलदैवतेच्या मूळ स्थानावर जर तुम्ही जाऊ शकाल तर जास्त उत्तम असेल. आजचा शुभ रंग निळा. आजचा दिवस हा कर्कराशीच्या दृष्टीनं हा प्रगतिकारक दिवस आहे. महत्त्वाचे आर्थिक नियोजन करत असताना, महत्त्वाचे निर्णय घेत असताना आज तुम्हाला सर्वांची साथ प्राप्त होऊ शकते. त्यामुळे आजचा दिवस हा सर्वार्थानं लाभाचा दिवस आहे असं आपण म्हणूयात. आजचं ग्रहमान अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणारं ठरू शकतं. नियोजनबद्ध तुम्हाला आजचा दिवस घालवणं गरजेचं आहे. अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त होत असताना, नवीन योजना राबवत असताना आजचं ग्रहमान तुम्हाला नवीन संधी उपलब्ध करून देऊ शकते. सिंहराशीच्या व्यक्तींनी आज गणपती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं. आजचा शुभ रंग जांभळा आहे. आजचा दिवस सिंहराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. आज मीन राशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला उत्तम स्थिरता देऊ शकेल, परंतु त्यासाठी तुमचं मनस्वास्थ्य ठीक असणं गरजेचं आहे. आजचा दिवस हा तुम्हाला कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठी उत्तम संधी उपलब्ध करून देईल. कामाच्या दगदगीमुळे, व्यापामुळे किंवा गेल्या महिन्यातील निर्माण झालेल्या शनी, मंगळ आणि केतू ह्याच्या कुदशेमुळे तुमच्या राशीवरती याचा जास्त परिणाम झालेला आहे. हा परिणाम कसा दूर करता येईल आणि या परिणामातून तुम्हाला बाहेर कसं येता येईल यासाठी सर्वात साधं आणि सोपा उपाय म्हणजे तुमच्या कुटुंबामध्येच तुम्ही तुमचा वेळ जास्तीत जास्त घालवणं. यामधून निर्माण झालेली स्थिरता, यामधून मिळालेली ऊर्जा ही तुम्हाला कार्यतत्पर होण्यासाठी मदत करणारी ठरू शकेल. त्यामुळे आजचा दिवस या दृष्टीनं विशेष महत्त्वपूर्ण असेल. कन्या राशीच्या व्यक्तींनी आज ग्रामदेवतेचे पूजन करावे, दर्शन घ्यावे. आजचा शुभ रंग जांभळा आहे. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे व्यावसायिकांसाठी विशेषतः आज नवीन संधी उपलब्ध करून उत्तम आर्थिक स्थिरतेकडे नेणारं ठरू शकतं. त्यामुळे आजचा दिवस अनेक अर्थानं लाभाचा दिवस आहे. महत्त्वाकांक्षी योजनांच्या पाठपुराव्याचा दिवस आहे. त्यामुळं आजच्या दिवसाचं महत्त्व काही वेगळं असेल. नवीन योजना तुम्हाला राबवता येतील, नवीन योजनांचा पाठपुरावा करता येईल. आज महत्त्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा करत असताना सर्वांचं सान्निध्य तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. त्याचबरोबर कौटुंबिक सौख्य आणि कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये देखील आजचा तुमचा सहभाग असेल.
तुळरास, तुळ राशीच्या व्यक्तींनी आज कुलदैवतेचे स्मरण करावे, दर्शन घ्यावे. आजचा शुभ रंग जांभळा आहे. आजचा दिवस तुळ राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. महत्त्वाचे आर्थिक नियोजन करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे महत्त्वपूर्ण असेल. नवीन योजना राबवता येतील, नवीन योजनांचा पाठपुरावा करता येईल. परंतु आज प्रमुख काही दक्षता बाळगणं गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वांशी सलोखा टिकवणं तुम्हाला आज आवश्यक असेल. वादविवाद टाळणं ही एक प्रमुख गोष्ट असेल. आज आर्थिक नियोजन करत असताना सावध राहणं, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण आर्थिक गुंतवणुकी करतो, आर्थिक नियोजन करतो, यामध्ये हे सावधपणे ह्या गुंतवणुकी करणं. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज प्रवास जपून करावेत. कुठल्याही बाबतीमध्ये, अगदी छोट्या गाडीवर असेल, टू व्हीलरवर असेल, फोर व्हीलरवर असेल, कुठल्याही बाबतीमध्ये जेव्हा आपण प्रवासामध्ये निघतो आहे किंवा प्रवास करतो आहे, शहरातल्या शहरामध्ये आपण फिरतो, त्यावेळेस आज विशेष दक्षतेनं, सावकाश स्थिर मनानं आज प्रवास करावेत. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी महादेवाचे आणि कालभैरवाचं दर्शन घ्यावं. आजचा शुभ रंग गुलाबी आहे. आजचा दिवस वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाकांक्षी दिवस आहे. महत्त्वाचे निर्णय योग्य पद्धतीनं घेता येतील. साडेसातीच्या कालखंडामध्ये जो प्रमुख धोका होता तो टळलेला आहे. म्हणजे या महिन्यापासून मागचे, दिवाळीपासून अगदीच म्हटलं तर दिवाळीपासून मागचे साधारण 1.5 ते 2 वर्ष हे तुमच्या दृष्टीनं थोडे त्रासदायक होते. गतिमानता नव्हती, कुठल्याही कार्याला गती नव्हती, योग्य पद्धतीनं काम होत नव्हतं, अशी जी परिस्थिती होती, या परिस्थितीतून आता तुम्ही हळूहळू बाहेर पडलेला आहात आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला काम करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिरता प्राप्त होऊ शकते. नवीन योजना राबवण्यामध्ये आज तुम्हाला सर्वांची मदत होऊ शकते. त्यामुळे आजचं ग्रहमान या दृष्टीने विशेष महत्त्वाचं आहे. आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय योग्य पद्धतीनं घेता येतील, नवीन योजना राबवता येतील, नवीन योजनांचा पाठपुरावा करता येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कौटुंबिक समस्या सोडवण्यामध्ये आज तुमचा पुढाकार राहील. धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींनी आज कुलदैवतेचे स्मरण करावे, दर्शन घ्यावे आणि दिवस आनंदात घालवावा. शक्यतो कुलस्वामिनीच्या मूळ स्थानावर जाऊन जर तुम्ही दर्शन घेतलं तर ते जास्त उत्तम असेल. आज महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, त्यामुळे अशा पद्धतीची ऊर्जा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आजचा शुभ रंग जांभळा आहे. चंद्राचं मीन राशीमध्ये असलेलं भ्रमण हे तुम्हाला उत्तम आर्थिक स्थिरता देऊ शकेल. नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला मदत करणारं, उद्युक्त करणारं असं आजचं ग्रहमान महत्त्वाकांक्षी योजनांच्या पाठपुराव्याचं देखील आहे. त्यामुळे आजचा दिवस अनेक अर्थानं लाभ आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा ठरू शकतो. नवीन योजना तुम्हाला पाठपुरावा करता येईल. नवीन योजनांच्या माध्यमातून सर्वांच्या सान्निध्यामध्ये येता येईल. सर्व गोष्टी उत्तम आहेत. परंतु साडेसातीच्या कालखंडामध्ये धनुराशीच्या व्यक्तींना जो कुटुंबासाठी वेळ देता आला नाही तो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबासाठी तुम्हाला वेळ देता येईल. बाराही राशींना डिसेंबर महिन्यामध्ये कौटुंबिक सौख्य आणि वेगवेगळ्या प्रकारे कुटुंबाशी निगडीत राहणं ह्याचे योग दिसतात. त्यामुळे अशा पद्धतीची चांगली ऊर्जा, कुटुंबामधून निर्माण झालेली आनंदी एक चांगली ऊर्जा ही तुम्हाला उत्तम स्थिरतेकडे नेऊ शकेल. मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींनी आज महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि एक मुठ तांदूळ अर्पण करावे. आजचा शुभ रंग नारंगी आहे. आजचा दिवस मकर राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण असेल. मीन राशीच्या उत्तराभाद्रपदा नक्षत्रामध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला बंधू सौख्य किंवा कौटुंबिक सौख्य देऊ शकतं. शक्यतो बंधूंशी निगडीत, भावंडांशी निगडीत तुमच्या समस्या सोडवणं आणि त्यातून मार्ग काढणं यासाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे. कौटुंबिक अडचणी सोडवण्यामध्ये निश्चितपणे तुम्हाला आज यश येणार आहे. आज चंद्राचं मीन राशीमधलं भ्रमण हे तुम्हाला कार्यतत्पर राहण्याचे संकेत देणारं ठरू शकतं. त्यामध्ये सर्वात प्रमुख म्हणजे नोकरदार मंडळी आणि गृहिणी यांच्यासाठी आज अचानकपणे आलेली कामाची नवी जबाबदारी ही थोडंसं त्यांचं मनस्वास्थ्य बिघडवणारी ठरू शकते. परंतु आज आनंद आणि उत्साहानं दिवसाचं नियोजन तुम्ही केलं तर निश्चितपणे आजचा दिवस तुमचा उत्तम जाईल. कुंभरास. कुंभराशीच्या व्यक्तींनी आज कुलस्वामिनी आणि कुलदैवताचे दर्शन घ्यावं. आजचा शुभ रंग जांभळा आहे. मीन राशीच्या उत्तराभाद्रपदामध्ये नक्षत्राचं जेव्हा भ्रमण आहे हे तुम्हाला उत्तम आर्थिक स्थिरतेकडे नेणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जी आर्थिक स्थिरतेची तुम्ही अपेक्षा ठेवून होता ती स्थिरता तुम्हाला प्राप्त होऊ शकते. नवीन योजना राबवू शकता, आर्थिक नियोजन उत्तम ठेवू शकाल. मीनरास. मीनराशीच्या व्यक्तींनी आज कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं. आजचा शुभ रंग जांभळा आहे. मीन राशीच्या उत्तराभाद्रपदा नक्षत्रामध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला महत्त्वाकांक्षा, इच्छा, अपेक्षा, आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं तुम्हाला मदत करणार आहे. त्यामुळे आजचा दिवस तुम्ही उत्तम नियोजनामध्ये घालवणं गरजेचं आहे. मनामध्ये एखादी मोठी महत्त्वाकांक्षा असेल, ती लगेच पूर्ण होईल का? नाही.
त्यासाठी केलेला तुम्ही विचार आणि प्रयत्न हा देखील ती अपेक्षा पूर्ण होण्यासाठी मदत करणारा असू शकतो.